हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे आहे एमएचटी सीईटी 2021 मधील एक्झाम. म्हणजे यावर्षी 2021 मध्ये जी एमएचटी सीईटी एक्झाम होणार आहे तर या एक्झाम बद्दल आपण डिस्कशन करणार आहे. मग तुम्हाला माहित आहे एमएचटी सीईटी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याचबरोबर मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट आहे. या चार सब्जेक्ट पैकी केमिस्ट्री या सब्जेक्ट वरती आपण डिस्कशन करणार आहे. तर केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे या केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत. म्हणजे एमएचटी सीईटी एक्झाम मध्ये केमिस्ट्री या सब्जेक्ट वरती टोटल 50 क्वेश्चन आहेत. त्या 50 क्वेश्चन पैकी 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबस वरती असणार आहे तर 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबस वरती असणार आहे. मग 12वीला टोटल 16 चॅप्टर आहेत. 16 चॅप्टर वरती 40 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि 11वीचे जे काय 8 चॅप्टर आहेत त्याच्यावरती 10 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मग या सर्व चॅप्टरचा स्टडी करण्यासाठी किंवा एमएचटी सीईटी मध्ये केमिस्ट्री या सब्जेक्टचं प्रिपरेशन करण्यासाठी आज आपण मॉक टेस्ट सिरीज चालू करत आहोत. मॉक टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला काही गोष्टी माहीत होणार आहेत. म्हणजे काय तर टोटल जे काही 24 चॅप्टर आहेत किंवा 50 क्वेश्चन आहेत ते 50 क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले आहेत किंवा तुम्हाला याच्या अगोदर माहित आहे 2004 ते 2018 पर्यंत ऑफलाईन एक्झाम होत होते. 2019 ते 2020 ला म्हणजे 2 वर्ष 2019-2020 मध्ये ऑनलाईन एक्झाम झालेली आहे आणि या वर्षी तुम्हाला 2021 मध्ये ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. मग ऑनलाईन एक्झाम मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचा डेमो त्यासाठी आपण मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे. मग मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मॉक टेस्ट सिरीज वरून तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत होणार, कोणत्या आयडिया येणार आहेत. तर पहिला पॉइंट, मॉक टेस्ट सिरीज नुसार तुम्हाला ऑनलाईन क्वेश्चन कसे विचारले जातात, म्हणजे ऑनलाईन एक्झाम मध्ये केमिस्ट्री वरती क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेले आहेत, न्यूमेरिकल एक्झाम्पल कसे आहेत, थेरॉटिकल कन्सेप्ट कसा आहे किंवा थेरॉटिकल वरती कसे क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यांची डिफिकल्टी लेवल कशी आहे आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात या सगळ्याचा स्टडी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये करता येणार आहे. म्हणजे टेस्ट सिरीजचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आणि ही टेस्ट सिरीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती गेल्यानंतर तुम्ही ही टेस्ट सिरीज पाहू शकता. टेस्ट सिरीज नुसार तुम्हाला भरपूर फायदे होणार आहे की ऑनलाईन एक्झामला आपण कशा प्रकारे फेस केलं पाहिजे आणि ऑनलाईन एक्झाम फेस करण्यासाठी आपल्याला कोणती म्हणजे कोणतं प्रिपरेशन महत्वाचं आहे, ऑनलाईन एक्झाम मध्ये प्रश्न कसे विचारले जातात, त्याचे आन्सर कसे दिले पाहिजेत, हा सर्व जो डेमो आहे तर त्या डेमोसाठी आपण या ठिकाणी मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, तर आय होप तुम्ही सर्वजण हे टेस्ट सॉल्व्ह करू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही मॉक टेस्ट सिरीज पाहू शकता. ठीक आहे, धन्यवाद.